आणखी एक महत्त्वाची बातमी. विधान परिषद निवडणुकी संदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक होती. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडेल. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक नागपूर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात चर्चा होणार आहे. सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची फोनवर बातचीत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. विधान परिषद निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर ही बैठक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी आज बैठक घेते. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याचमुळे नाशिक नागपूर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडीची आज चर्चा होणार आहे. त्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून सुद्धा बातचीत झाली आहे.